महाड एमआयडीसीमध्ये मल्लक्स स्पेशालिटी कंपनीमध्ये आग लागली. अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. स्फोटामुळे परिसरात भीतीचं वातावरण देखील निर्माण झालं. महाड एमआयडीसीमध्ये मल्लक्स स्पेशालिटी कंपनीमध्ये ही आग लागली. अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले असून स्फोटामुळे मात्र परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे. महाडच्या एमआयडीसी परिसरात असलेलं हे मल्लक स्पेशालिटी कंपनी, त्यामध्ये ही आग लागली. स्फोटामुळे परिसरात एकच भीतीचं वातावरण देखील निर्माण झालं. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दल घटनास्थळी दाखल देखील झालेलं आहे. महाडच्या एमआयडीसी परिसरातील ही घटना, मल्लक स्पेशालिटी कंपनीमध्ये ही आग लागली. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दल घटनास्थळी दाखल देखील झालेलं आहे. स्फोट होऊन या स्पेशालिटी कंपनीमध्ये आग लागली. कंपनीमध्ये झालेल्या स्फोटामुळे परिसरात एकच भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे. मात्र अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालं असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहे. महाड एमआयडीसी मधला हा सर्व प्रकार. मोठा हा स्फोट झाला कंपनीमध्ये. मल्लक स्पेशालिटी कंपनीमध्ये ही आग लागली आहे. स्फोटामुळे ही आग लागली आणि स्फोट झाल्यामुळे एकच भीतीचं वातावरण देखील निर्माण झालं आहे. अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न देखील सुरू आहे. मात्र आग ही एकदम भीषण प्रमाणात लागली आहे. स्फोटामुळे आगीने भीषण रूप धारण केलेलं आहे. आमचे प्रतिनिधी आदेश आमच्या सोबत जोडल्या गेलेले. आदेश, आग लागली याबद्दल काय अधिकची माहिती? महाड एमआयडीसी मध्ये सातत्याने आगीची घटना समोर येत आहे. आता जर पाहिलं तर मल्लक स्पेशालिस्ट या कारखान्याला आग लागली आहे. युओ प्लांट मध्ये ही आग लागली असून घटनास्थळी अग्निशमक दल पोहोचले आहे. आगीवर नियंत्रण आणण्यासाठी अग्निशमक दलाकडून प्रयत्न होत आहेत. मात्र या कंपनीमध्ये इथेनॉल ऑक्साईड असल्या कारणाने प्रचंड मोठा साठा आहे आणि या कंपनीमध्ये आता छोटे मोठे स्फोट होत आहेत. या स्फोटांचा आवाज जवळपास 10 ते 15 किलोमीटर अंतरावर आवाज ऐकू येत आहे. खबरदारी म्हणून, सुरक्षेची व्यवस्था म्हणून आजूबाजूच्या सर्व कंपन्या खाली करण्यात आली आहेत. सुरेश आजेश, या ज्या कंपनीमध्ये काही लोक आतमध्ये जर अडकलेले असेल त्याबद्दल काही माहिती, काही लोक जीवितहानी झालेली आहे त्याबद्दल काय तपशील? कंपनीमध्ये ज्या वेळेला आग लागली आणि स्फोटाचे छोटे मोठे व्हायला लागले त्यावेळेला नक्कीच तिथे कामगार असण्याची शक्यता आहे. मात्र अद्याप देखील अशी कोणती माहिती समोर आली नाही की या स्फोटकामध्ये किंवा आगीमध्ये कोण जखमी असेल किंवा मृत असेल. अद्याप अशा प्रकारची माहिती समोर आली नाही. श्रेयस, एकूण अग्निशमन दलाच्या किती गाड्या घटनास्थळी दाखल झालेल्या आहे आणि कशा प्रकारे आग विझवण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरू आहे? अग्निशमक दलाच्या श्रेयस एमआयडीसी पोलीस ठाण्यामध्ये असणाऱ्या अग्निशमक दलाची गाडी, महाड नगरपालिकेच्या अग्निशमक दलाच्या गाड्या, अशा 4 ते 5 अग्निशमक दलाच्या गाड्या ह्या घटनास्थळी पोहोचल्या आहेत. आगीवर नियंत्रण आणण्याचा पुरेपूर प्रयत्न अग्निशमक दलाकडून होत आहे. मात्र आग एवढी प्रचंड आहे त्यामुळे अग्निशमक दलाच्या गाड्या व्यवस्था असून सुद्धा नियंत्रण भेटत नाही. ही आग जी आहे अजून काही काळ चालू राहील अशी शक्यता वर्तवली जात आहे. या संदर्भात ज्या परिसरातील आजूबाजूला काही असे कंपन्या असतील त्यातील लोकांना किंवा तेथील राहणाऱ्या रहिवाशांना कुठे स्थलांतरित केलं आहे काय, त्याबद्दल काय परिस्थिती? कंपनीच्या आजूबाजूला असणारी अनेक कंपन्या आहेत आणि रहिवाशी देखील आहेत. त्या आगीपासून त्यांचा बचाव होण्यासाठी तिथून त्यांना दुसऱ्या जागी हलवण्याची तिथल्या प्रशासनाने निर्णय घेतला आहे. काही किलोमीटरच्या अंतरावर त्यांना हलवण्यात आलं आहे. संपूर्ण आग आटोक्यात अजूनपर्यंत आलेली नाही आहे. मात्र
त्याचे अजूनही प्रयत्न सुरू आहे. धन्यवाद आपण दिलेल्या या सर्व माहितीसाठी. आपण बघितलं महाड MIDC मध्ये मल्लक स्पेशालिटी कंपनीमध्ये ही आग लागली. अग्निशमन दलाची पथक देखील ह्या घटनास्थळी दाखल झालेले आहे. आजूबाजूच्या परिसरातील लोकांना इतरत्र हलवण्याचे प्रयत्न देखील सुरू आहे.